जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनय चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील अंबिलोळ येथे सुमारे 500 वर्षांपूर्वीच्या बसलेल्या अवस्थेतील मानवाच्या शरीराचा सांगाडा मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी खोदण्यात आलेल्या पायात आढळून आल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे। अंबिलोळ येथे हनुमान, महादेव व ऋषी मुनींचे 3 मंदिर असून सर्व मंदिर फार जुनी होऊन त्याची पडझड झाली होती। गावकऱ्यांच्या सहकार्याने गावातील जय हनुमान बहुउद्देशीय संस्थेने या सर्व मंदिरांचा जीर्णोद्धार करण्याचे ठरवले। त्यानुसार मंदिराच्या बांधकामासाठी पाया खोदत असताना खोदकाम करणाऱ्या मजुरांना बसलेल्या मानवाच्या शरीराचे अवशेष निदर्शनास आले। हा प्रकार गावात कळताच गावातील नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली होती। या घटनास्थळाला जामनेरचे तहसीलदार टिळेकर PI प्रताप इंगळे यांनी भेट दिली असता हे अवशेष पूर्वीच्या ऋषी मुनींचे असावे असा अंदाज व्यक्त केला आहे। कोणत्या मंदिराचं काम चालू होतं आणि कोणत्या ठिकाणी? हे 400-500 वर्षापूर्वीचे जुने मंदिर होते। इथे महादेवाचं मंदिर, हनुमानाचं मंदिर आणि ऋषी महाराजांचं मंदिर, तर ते जीर्ण झाल्यामुळे आम्ही तिथे नवीन मंदिर उभारणी करत होतो। तर त्यावेळेस हे पय्या खोदताना त्यामध्ये पूर्ण मानवी सांगाडा दिसला। तिथे कशा अवस्थेत होता मानवी सांगाडा? मानवी सांगाडा असा बसलेल्या अवस्थेत, मांडी मारलेल्या अवस्थेत होता। हे निदर्शनास आल्यानंतर काय केलं? तर आम्ही समोरचा भाग त्याचा फक्त खोदला, बाकी भाग अजून जमिनीमध्ये राहू दिलेला आहे। त्याच्या मांड्या दिसत आहेत, तिथे अजून पाठीचा भाग आहे। तिथे कोणत्या समाजाची दफनभूमी वगैरे नव्हती? नाही, काहीच नव्हती। इथे स्मशान उभी काही नव्हती। मंदिर 500 वर्षापूर्वीचे जुने मंदिर आहे, मंदिराखालीच निघाले। कोणाची समाधी असा कारण बसलेल्या स्थितीत आहे ना ते, आणि पूर्वेकडे तोंड कारण की आमची स्मशान भूमीचं जे आहे ते इकडे या साईडला आहे, त्याच्यामुळे शंका नाही। दुसऱ्या समाधी घेतलेली जायची, हा दुसऱ्या बाजूला आहे आपल्या स्मशान भूमी गावाच्या बाजूला। हे जे मंदिर जुनं होतं, ऋषी महाराजचंच मंदिर होतं, आणि ते शंका काढू शकता आपण की बा जुनं मंदिर असल्यामुळे ते कोणाच्या लक्षात नाही की बा 400 वर्षाचं आपल्याला ऍक्च्युअली सांगता येणार। आता हे जे तुम्ही मंदिराचं पुनरुज्जीवन करत होते की काय विषय होता? हा म्हणजे बांधकाम ते खराब झाले होते, तर मुळात नवीन बांधायचे। कोणते कोणते मंदिर होते इथे? हनुमान मंदिर, महादेव आणि ऋषी महाराज। हनुमान मंदिर, महादेव मंदिर, महादेव आणि ऋषी महाराज। ऋषी महाराज याचा काही पार्श्वभूमी तुम्हाला माहिती आहे का? त्या मंदिरांची कधी बांधले होते, कोणी बांधले किंवा असं काही? किती वर्षापूर्वीचे आहेत हे? कमीत कमी 500 वर्षापूर्वीचं जुनं मंदिर होते इथे असं तुम्हाला सांगतो। आणि त्याच्यानंतर आता ते जीर्ण झालेले होते, म्हणून आम्ही नवीन मंदिर उभारणी करत होतो। बजरंगबलीचं मंदिर म्हणजे असे 3 होते ते। याचं जे बांधकाम होतं जुन्या मंदिरांचं, हे कशा पद्धतीचं होतं? म्हणजे बांधकाम होतं कोणत्या कशाने? आणि वीट असे याच्यात अवस्थेत होत। ते जीर्णोद्धार झाला असेल आणि ते जुनं मंदिर होतं, आणि ते एवढं मोठे उंच मंदिर नव्हते, छोटेच होते। म्हणजे याच्या अगोदर याच्या अगोदर लोकांनी ते त्याच्या अगोदरही 100-150 वर्षापूर्वी ते मंदिर बांधलेलं आहे। अच्छा, म्हणजे वर्षावर रिपेअर केलेलं आहे। अच्छा अच्छा, पूर्वी म्हणजे खालचा भाग जो होता तो अलग टाईपचा होतो आणि वरती मग रिपेअरिंग केलं होतं। सांगाच्या आजूबाजूला काही मोठे दगड वगैरे, दगडांचं बांधकाम वगैरे असं काही? दगड तर भरपूर निघाले, भरपूर म्हणजे खाली मोठे मोठे दगड आहे, पुन्हा भेटू। तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।